विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। नमस्कार, मी अफसाना शेख, आपण पाहत आहोत विश्व 24 न्यूज। सोलापूर संगमेश्वर नगर एजाज अण्णा बागवान ए बी ग्रुपच्या वतीने सामाजिक कार्यकर्ते माननीय सैपन इनामदार यांचे 39व्या 5 जून रोजी वाढदिवस थाटात माठात साजरा करण्यात आला व पुढील वाटचालीही वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या। यावेळी प्रमुख उपस्थित काँग्रेस कमिटीचे महाराष्ट्र प्रवक्ता माननीय नागनाथ कदम व ए बी ग्रुपचे संस्थापक माननीय एजाज अण्णा बागवान, बुडन बागवान, रामा मगर, धोंडप्पा तोरणगी, बबलू घाडगे, सलीम नमाजी, युसुफ मुलानी, आरिफ कुमटे, पीर अहमद इनामदार, साजिद बागवान, मुजफ्फर बागवान, मौला नदाफ, प्रेम पारखे, बॉबी करमुरे, युवराज बालशंकर, बाबूलाल बागवान, सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। महेश्वर नगरचे धडाडीचे युवक नेते सर्वांचे लाडके मित्र दिवसानिमित्त जमले एवढ्या शुभेच्छा अभिनंदन करतो आणि वाढदिवसानिमित्त शुभेच्छा सैपण इनामदार यांच्या वाढदिवसानिमित्त आज आपण सगळ्यांनी जमलेलो आहोत। आपल्या नगरचे मेंबर आज वाढदिवसाचं संयोजक धडाडीचे काँग्रेसचे कट्टर समर्थक इजाज बागवान आपल्या नगर आपले जयंती उत्सव असू दे कुठली जयंती उत्सव असू त्याच्यामध्ये हरिहरेने जयंती उत्सवमध्ये भाग घेणारे असे आमचे युवराज बालशंकर तसेच आमचे युवक कार्यकर्ते धोंडप्पा तोरणगी, बबलू गाडगे आणि आमचे आणि आमचे चाचा निकंदे सर्व कार्यकर्ते त्यांच्यावर प्रेम करणारे सर्व युवक आहे कार्यकर्ते यांच्यापासून असं शिकलं पाहिजे यांनी शांत बसून कुठलेही कार्यक्रम असू दे त्यांचं नियोजनबद्ध कार्यक्रम का असतो आणि त्याला इजाज सहकार्य करत असतात आणि इजाज सहकार्य केल्यामुळे आमचं काँग्रेस पक्षाचं काम हे या वाढदिवसाच्या माध्यमातून असू दे किंवा जयंतीच्या माध्यमातून असू दे किंवा बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या माध्यमातून असू दे सतत हे हिरेगिरेने काम करत असतात। मी एवढंच सांगू इच्छितो इजाजभाई आपण पुढल्या वर्षी यावर्षी सर्व मित्रमंडळाने करायचं नाही असं इनामदारने ठरवलं होतं परंतु साध्यामध्ये आपण वाढदिवस साजरा केलात पुढं यापेक्षा जर आपल्या काँग्रेस पक्षाचे जर नगर शोक आले देवाच्या कृपेने म्हणा बाबासाहेब आंबेडकरच्या इच्छेने म्हणा शिवाजी महाराजच्या इच्छेने म्हणा किंवा पैगंबराच्या इच्छेने म्हणा जर इथं काँग्रेस पक्षाचे जर नगर शोक आले तर इनामदारचं असं भरगच आपण वाढदिवस साजरा करू हे देवासरीने आपण सर्वांनी प्रार्थना करा आणि यांना आयुष्य चांगलं लाभो यांच्या कुटुंबाला आयुष्य चांगलं लाभो यांना आर्थिक भरभराटी येवो आणि राजकीय क्षेत्रामध्ये यांना उत्तुंग भरारी येवो अशी मी त्यांना शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र। Thank you.
राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.